नमस्कार मित्रांनो, मी तेजस खामकर तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि आज आपण एक रेसिपी करणार आहोत जी खूप मोजक्या लोकांनी यूट्यूबवर केली आहे, आणि ती आहे तेंडली, भरलेली तेंडली करणार आहोत आपण। तर बघूया भरलेली तेंडली करायला लागणारे जे साहित्य। तर हे आपण साहित्य घेतलंय तोंडीचं भरीत करण्यासाठी। तर त्याच्यात आपण घेतलेलं आहे भाजलेलं खोबरं, त्याच्यानंतर घेतलंय भाजलेला कांदा घेतलाय आपण, त्याच्यानंतर लसूण घेतलंय, आलं घेतलंय, आणि आपण तोंडली पण घेतली आहे। तर ही तोंडली आपण उभी चिरून घेतल्या, दोन चिरा मारल्या त्याला उभ्या, म्हणजे त्याच्यात आपण मसाला भरू शकतो। आणि हे जे आपण कांदा वगैरे सगळं घेतले आहे, सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। आणि आता आपण आपल्या तोंडली मध्ये भरून घ्यायचंय। आता आपण तेल टाकून घेतलंय, आणि आता आपण यात टाकले राई। जीरं आपली राई तडतडल्यानंतर आता आपल्याला आपण जे भरून घेतले तोंडली होती ती शिजायला टाकायची। मसाला पण सगळा याच्यामध्ये टाकून द्यायचा आपल्याला। आणि एकदम दर असं पाणी टाकायचं याच्यामध्ये। तर आता आपण कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या। आजची आपली रेसिपी झालेली, आणि ही रेसिपी खूप मस्त झाली आहे। तर आपण याच्यामध्ये तेंडलीची भाजी वापरली आहे। तर तेंडलीची भाजीचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात खूप चांगले प्रोटीन्स असतात, आणि आपल्याला सध्या प्रोटीनची गरज आहे, कारण आता आपण घरी आहोत आणि आपण बाहेर जाऊ शकत नाही। तर आपले एक्सरसाइज किंवा आपण बोलू शकतो चालायला आपल्याला जमत नाही, म्हणून आता सध्या आपण जास्त करून प्रोटीन भाज्या किंवा आपण फिश बोलू शकतो ते खायचं आहे घरी बसून। सो तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आणि बेल नोटिफिकेशनचा आयकन आहे ते पण प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओज मी टाकीन ते तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले येतील। आणि तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ। जय हिंद, जय महाराष्ट्र।